लोकशक्ती न्यूज विश्वासाच महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्यनाट्य स्पर्धेत काल सोलापुरातील भारतीय क्रीडा शिक्षण व नाट्य मंडळाने प्राध्यापक अनिल सोनार लिखित आणि सुमित फुलमांबडी दिग्दर्शित कळा ज्या लागल्या जीवा हे दोन अंकी मराठी नाटक सादर केलं एका रंगकर्मीवर अचानक ओढावलेल्या संकटावर आधारित हे नाटक भारतीय क्रीडा शिक्षण आणि नाट्य मंडळानं मोठ्या ताकदीनं सादर केलं या नाटकात आप्पासाहेब यांची प्रमुख भूमिका आहे प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक आप्पासाहेब यांची नाट्यक्षेत्रात आणि समाजात मोठी प्रतिष्ठा असते ते आपली पत्नी मुलगा आणि मुलीबरोबर आनंदाने जीवन जगत असतात एके दिवशी नवीन नाटकाच्या प्रॅक्टिसला जातो म्हणून आप्पासाहेब निघून जातात आणि गायब होतात तीन चार दिवस शोधाशोध करूनही त्यांचा पत्ता लागत नाही पाचव्या दिवशी मात्र ते एका पोलीस स्टेशनमध्ये असल्याचं समजतं रेल्वेच्या पुलाखाली एका असह्य तरुणीवर दारूच्या नशेत बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलीस आप्पासाहेबांना अटक करतात ही बातमी समजल्यावर आप्पासाहेबांच्या परिवारातील सदस्यांच्या पायाखालची जमीन सरकते आप्पासाहेब जामिनावर घरी येतात परंतु घरची मंडळी त्यांचा तिरस्कार करतात अप्पासाहेब मी निर्दोष आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न करतात परंतु त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही आप्पासाहेबांचा वकील असलेला देसाई नावाचा मित्र त्यांना दिलासा देतो मात्र अप्पासाहेबांच्या कुटुंबातील तणाव कमी होताना दिसत नाही दरम्यान अप्पासाहेबांचा मुलगा आशय आपल्या मित्राच्या मदतीनं अप्पासाहेबांना निर्दोष सोडवतो मात्र त्या दिवशी नेमकं घडलं काय हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते परंतु वास्तव सांगण्याच्या मनस्थितीत अप्पासाहेब नसतात शेवटी लेखकाने फ्लॅशबॅकमध्ये वास्तविकता दाखवण्याचा प्रयत्न केलाय ती वास्तविकता म्हणजे पोलीस आप्पासाहेबांना खोट्या आरोपामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतात आणि आप्पासाहेब आपल्या कुटुंबासमोर आपण निर्दोष आहोत हे सांगण्यात अपयशी ठरतात फ्लॅशबॅकमध्ये रहस्याचा उलगडा होतो ते प्रेक्षकांना समजतंही मात्र आप्पासाहेबांना हे सत्य आता आपल्या कुटुंबियांना सांगण्यात रस नसतो शेवटी आप्पासाहेब घर सोडून निघून जातात असं एकंदरीत या नाटकाचं कथानक आहे <laughs> सुमित फुरमांबडी यांनी अचूक असं दिग्दर्शन केलं असून त्यांची मेहनत जाणवते त्यांनी नाटकाचा तोल अजिबात ढळू दिला नाही आप्पासाहेबांची भूमिका साकारणारे अशोक किल्लेदार यांचा कसदार अभिनय नाटकाचा प्राण वाटतो अपर्णा जोशी यांचा रंगमंचावरील वावर आणि अभिनय प्रशंसनीयच रणधीर अभ्यंकर यांनी साकारलेला अॅडव्होकेट देसाई प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो विजयालक्ष्मी कोकणे यांनी शिल्पाची भूमिका व्यवस्थित साकारली आईला सल्ला देणारी बाबांच्या बदनामीने खचलेली आणि प्रसंगी दिलखुलास वावरणारी शिल्पा प्रेक्षकांना भावली मिलिंद पटवर्धन यांनी आशयची भूमिका मस्त साकारली समंजस संयमी बाबांना धीर देणारा आशय प्रेक्षकांच्या लक्षात राहतो पटवर्धन यांनी तिशीतला तरुण साकारण्यात कोणतीच कसर सोडली नाही सुनंदा शेंडगे यांनी वकिलाची छोटीशी पण चपखल भूमिका बजावली धीरगंभीर नाटकात त्या एकट्याच प्रेक्षकांना हसवून जातात किरण फडके यांचा हवालदार अस्खलित वाटला उमेश बटाणे यांची प्रकाश योजना सुसंगत वाटली साईनाथ ताटे यांनी नाटकातील विविध प्रसंगांच्या गरजेनुसार रसपरिपोषक पार्श्वसंगीत दिले श्रावण ढावरे आणि सय्यद इक्बाल यांचे नेपथ्य उत्तमच बेडरूम किचन हॉल सज्जा हॉलमधील वस्तूंची मांडणी आणि मध्येच अवतरलेलं वकिलांचं ऑफिस आणि रेल्वे स्टेशन या सर्व गोष्टी नाटकाला पूरक वाटल्या एकंदरीत भारतीय क्रीडा शिक्षण व नाट्यमंडळानं दमदार नाटक सादर केलं यात वाद नाही या संघाचं मनपूर्वक अभिनंदन